सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आहे सॅटरडे आणि आज आहे आमच्या सोसायटीची जी क्रिकेट टीम आहे त्याची मॅच आहे, सेकंड मॅच. पहिल्या मॅचला मी जाऊ शकले नव्हते तर तेही मी तुमच्याशी शेअर केलेलं आणि आज जायचा चान्स आहे. ॲक्च्युली रियांशची स्कूल आहे पण त्यालाही जायचं आहे, पण तिकडून आल्यावर लॉग इन करता येईल. अर्ध्या तासाची मॅच असते, बाकीचं ब्रेकफास्ट झाला आहे, बाकीची सगळी कामं व्हायची आहे, पण टीमला सोसायटीला चेअरअप करण्यासाठी आम्ही तिघही चाललो आहे. तर 11:15 मॅच आहे, 11 वाजले आहेत. सो चला बघूया काय होतं आज, काय होईल. पण लवकर यायचं आहे आपल्याला, मॅच संपली की लगेचच आपल्याला लॉग इन करायचं आहे. ठीक आहे, थांबायचं नाही आहे तिथे. ओके, माझी पूजा झाली असती यार. बस कहाँ जा रहे हो इतना लंबा, देख चालू हो गई क्या मैच. अरे खूप कमी हे असतात ना, ना इथं ना कॉमेडी करणारे लोक पाहिजे, माहिती आहे का, जे बोलतात ना एंटरटेन होतं बाकीच्या. बेकार गेला सचिनच आहे का तो, सचिन आहे. हा तेच म्हणत आहे मी. आम्ही आलो तोपर्यंत मॅच चालू झालेली होती, 2 ओव्हर झाले होते आणि मॅचच 6 ओव्हरचे होते, तर राहिलेले 4 ओव्हर आता खेळले जात आहेत आणि 6 ओव्हरची मॅच असते. 6 ओव्हरमध्ये आमच्या टीमनी 65 रन बनवले. लास्ट मॅचमध्ये जास्त रन बनवले होते. यावेळी जी अपोजिट टीम आहे त्यांची बॉलिंग खूप छान आहे कम्पेअर टू लास्टवाली जी टीम होती, आणि 3 टीमचं रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे सोसायटीनी, मेन्स, विमेन्स आणि चिल्ड्रन. जर विमेन्स म्हणजे टीम झाली किंवा मॅच झाली तर सोसायटीच्या म्हणजे ज्या लेडीज आहेत त्या आम्ही पार्टिसिपेट नक्कीच करू. खेळता येत नाही कारण आपल्या म्हणजे स्त्रियांना किंवा मुलींना तर अजिबातच प्रॅक्टिस नव्हते किंवा आपण खेळतही नाही तसे. जेंट्सचं तरी मध्ये कुठेतरी खेळल्या जातं, ऑफिसमध्ये असते मॅचेस किंवा मग अशा असतात, पण लेडीजचं असं काही होत नाही. बट लेट्स सी आता ही मॅच कशी होते ते डिपेंड. तर फर्स्ट इनिंग आमच्या टीमची झालेली आहे. चल यार जायचं घरी. आज पता नहीं, दिल नहीं है. तर आमची टीम इथे हरली आहे आणि अपोजिट टीम जिंकली आहे. सो यावेळी काहीच म्हणजे फोटोज वगैरे काढले गेले नाहीत, त्यानंतर लगेचच घरी गेलेत सगळे. आणि घरी आल्यानंतर ॲक्च्युली दोन्ही सॅटरडेला माझ्या हाताला भाजलेलं, दोन्ही वेळी चटका लागलेला काही ना काही बनवताना. तर यावेळी डिसाईड केलेलं की आज घरी स्वयंपाक बनणार नाही आहे, काहीतरी बाहेरूनच मागवायचं. पण मग अश्विन बोलले की आज तू राहू दे, आज मी करतो स्वयंपाक. स्वयंपाक म्हणजे ॲटलिस्ट भाजीचं ते बघत होते आणि चपात्या तेवढ्या जमत नाही अश्विनला, तर चपात्या मी करते. पण जे म्हणजे माणसांना काही जरी बनवायचं असलं तर सगळ्यात मोठी गोष्ट असते की त्यांना सामान कुठे ठेवलं आहे हे कधीच दिसत नाही. म्हणजे समोर जरी वस्तू असेल, मिठाचं भांडं, साखरेचं, काहीच दिसत नाही त्यांना. ते सगळं त्यांच्या हाती द्यावं लागतं. म्हणजे आपल्यालाही किचनमध्ये प्रेझेंट राहावंच लागतं. मिक्सरमध्ये काही काढायचं असेल तर ते काढून द्या, किंवा मग त्यात आज मसाल्याची भाजी बनणार होती तर मसाले तर अजिबातच दिसले नसते. त्यामुळे मी कंटिन्यू अश्विन भाजी बनवत होते, तोपर्यंत मी किचनमध्येच होते. वाटण काढून देणं, त्यानंतर
म्हणजे कापणे आणि बाकीच्या सगळे कामं त्यांनी केलेत, फक्त मला चपात्या बनवायच्या आहे. आणि छान वाटतं कधी कधी असं, म्हणजे नेहमी नेहमी आपल्याच हातची भाजी खाऊन आपल्याला कंटाळाही येतो, असं वाटतं की आयतं कधीतरी मिळालं पाहिजे. आणि टच वूड कधी कधी मिळतंही, अश्विन मला कामातही हेल्प करतात. आणि रात्रीची जेव्हा मसाला खिचडी बनवायची असेल किंवा मग काही कापून पाहिजे असेल, मसाल्याची भाजी असेल, तर ते मला हेल्प करतातच. सॅटर्डे संडे तर किचनमध्ये येतातच. तर छान वाटतं, एक सपोर्ट मिळतो. म्हणजे उगाच बाकीचे सॅटर्डे संडे असू देत किंवा मग इतर डे असू देत, इतर दिवशी नाही, पण सॅटर्डे संडेला टी व्ही बघत बसल्यापेक्षा जर अशी किचनमध्ये हेल्प केली तर जी घरातली स्त्री असते तिला सपोर्ट मिळतो आणि केलं पाहिजे असं मला वाटतं. तर असं मिळून दोघांनी आज आम्ही स्वयंपाक केला, त्यानंतर छान मस्त जेवलो. त्यानंतर थोडे स्प्राउट्स भिजत टाकायचे होते, त्यामध्ये मी मोठ, मटकी, काबुली चना आणि हिरवा चना भिजत टाकला. आणि भाज्या नसतील तर हे उपयोगात पडतात. याला चांगले स्प्राउट्स यायला 2 दिवस तरी मिनिमम लागतील आणि संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हे उपयोगात पडतील. आता थोडंसं डाएट चालू करायचं आहे कारण एक्सरसाइज थोडीशी बंद झालेली आहे म्हणून. आणि मला ना माझ्या बेडशीटची लिंक बरेच दिवसापासून विचारली जात आहे आणि मी सांगितलीसुद्धा आहे, पण बेडशीट माझ्या तेवढ्या जास्त नवीन नवीन मी घेत नाही, पण ज्या काही बेडशीट आहेत त्याच मी तुमच्याशी हे मी शेअर करत असते आणि त्याच आलटून पालटून टाकत असते. तर आज मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुमच्यासाठी सगळ्या लिंक दिलेल्या आहेत, तर तिथून तुम्ही परचेस करू शकता. साईज तुम्ही तुमच्या जी गादी आहे किंवा बेड आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आणि खूप कॉस्टली नाही आहे, म्हणजे आय थिंक सगळ्या बेडशीट 500 आतमधल्या आहेत, पण खूप छान आहेत. असेच कलर मी घेतले सोबर. तर ज्यांना कोणाला बेडशीट आवडतील असतील आणि ज्यांनी लिंक मागितल्या होत्या, तर त्यांच्यासाठी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. तर सगळ्यात आधी बेडशीट चेंज केली कारण काल रात्री झोपताना खूप जास्त कचकच वाटत होतं, म्हणून सगळ्यात आधी आम्ही बेडशीट चेंज करतो. कारण कंबल जे आहे ते खूप जाड आहे, ते धुवायला होत नाही, ते कधीतरी वर्षातून 1-2 धुतल्या जातं. तर संध्याकाळी आत्ता आम्ही चाललो आहे वॉकसाठी, कारण रियाज केला आहे खाली खेळण्यासाठी, त्याची एक्झाम स्टार्ट होते, सो त्याला आत्ता जरा कमी खेळू देतो. आणि सॅटर्डे असल्यामुळे मलाही जायचं नव्हतं, मी म्हटलं तोपर्यंत स्वयंपाक बनवून ठेवते. पण अश्विन मॅक्सिमम टाईम असं होतं की त्यांना वॉक करायचा असेल तर ते मला घेऊनच जातात आणि त्यानिमित्ताने मग माझाही वॉक होतो. तर वॉक करायला जायचं होतं पण माकडमध्ये खूप जास्त रस्ते खराब आहे, म्हणून आम्ही आज एक आयडिया काढली की चला मॉलमध्ये जाऊन येऊया आणि सगळे फ्लोअर फिरेपर्यंत तेवढाच वॉकही होतो, म्हणून आज ACमध्ये वॉक करायला आलो. आणि वॉक झाला आहे, आता जायचं आहे घरी. रियांश खाली खेळत होता म्हणून त्याला घेऊन आलेलो नाही. 7:30 झाले, सो चल. येता येता आम्ही दोघांनी खाल्ली पाणीपुरी. आणि इथे पुण्यामध्ये किंवा वाकडमध्ये जेवढेही दिल्ली चाटवाले आहेत त्यांची पाणीपुरी एक नंबर असते. 6 फ्लेवरपेक्षाही मला ती पाणीपुरी जास्त आवडते. तर घरी येऊन जास्त जेवायचं नव्हतं म्हणून मी आज मुंगाचे डोसे म्हणा किंवा मग चिले म्हणा ते बनवले. तर ते हेल्दीही असतात आणि सगळ्यांना आवडतातही आणि हलकेफुलके असतात, तर ते खाल्ले आहेत. आणि आज सॅटर्डे आहे, माझा रियांशचा अभ्यास घेण्याची आज सुट्टी आहे. आज अश्विन रियांशचा अभ्यास घेत आहेत. कम्प्युटरचं थोडंसं शिकवायचं होतं आणि कम्प्युटरचं असं आहे की ते प्रॅक्टिकली जेवढं जास्त शिकवलं तेवढं मुलांना कळतं, म्हणून ते दोघंही जणं आता रूममध्ये ॲक्च्युअल कम्प्युटरवर म्हणजेच लॅपटॉपवर त्याला शिकवत आहेत. आणि आज मी एक कॉक्रोचचं एक बॉटल आणली आहे कॉक्रोच मारण्याची, तर त्यासाठी सगळी पहिले साफसफाई करून घेतली, भांडीही पूर्ण क्लीन करून घेतली. जे साईडला मी छोटंसं डस्टबिन ठेवते तेही म्हणजे आठवड्यातनं 2 घासलं जातं. त्यानंतर हे कॉक्रोचचं आणलं आहे, पण या कॉक्रोचचं म्हणजे जेल जे आहे त्याचा फक्त एकच डिसअडव्हान्टेज आहे, एकदा टाकलं तर कॉक्रोच मरतात, पण दुसऱ्यांदा टाकलं तर आय डोंट नो कॉक्रोच, एकही कॉक्रोच मरत नाही असं मी नोटीस केलेलं आहे. तर आता हे सगळं ड्राय झाल्यानंतर मी सगळ्या कोपऱ्यांमध्ये टाकून घेणार आहे, त्यानंतर लाईन मार्क अशी करून घेणार आहेत. कारण रात्री लाईट बंद केले
इतके सगळे कॉक्रोच दिसतात तसे दिसत नाही, आणि एवढे सगळे कॉक्रोच आता घालवायचे कसे? पेस्ट कंट्रोल हे एक ऑप्शन असतं, पण त्याच्यासाठी खूप नंतरची मेहनत असते, पूर्ण किचन खाली करावं लागतं, आणि ते आता करण्याची शक्ती नाही आहे. म्हणून अशी छोटीशी जी जेलची बॉटल मिळते कॉक्रोच मारण्याची तीच आणली. जर आणखी कुठलं स्ट्रॉंग जेल असेल, तुम्हाला माहिती असेल, जे ऑनलाईन मिळतं, तर मला नाव नक्की सजेस्ट करा. तर सगळ्या अशा लाईन्स बनवून घेतल्या आणि ऑलमोस्ट मॅक्सिमम कॉक्रोच मरतातच. सकाळी रिझल्ट मी तुम्हाला दाखवेल. तर किचनमध्ये सगळ्या अशा लाईन मार्किंग करून घेतल्या आहेत ओट्यावर, त्यानंतर खालीही, कारण ट्रॉलीमधून खालच्या भागातूनही कॉक्रोचेस येतात आणि काय माहिती कुठून कॉक्रोचेस होतात. काही दिवस झाले, 3-4 महिने झाले, म्हणजे दिवाळीनंतर पूर्ण साफसफाई केली, त्यानंतर काहीच कॉक्रोचेस नव्हते. पण आत्ता 15-20 दिवस झाले जेव्हा आम्ही फिरण्यासाठी गेलेलो, त्यानंतर घरी आलो, त्यानंतर कॉक्रोच दिसायला लागले. काय माहिती कसे होतात, पण बघूया. जर कॉक्रोच म्हणजे दिसले ना सकाळी, तर मी तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ त्याच्याशी शेअर करेल. आता माझं काम डन झालेलं आहे आणि थोडासा स्मेल त्याचा म्हणजे आवडत नाही. सो एकदा किचनमध्ये टाकून झाल्यानंतर किचनमध्ये परत कुणी जातही नाही. तर तुम्ही बघू शकता सकाळी उठल्यानंतरचा हा व्हिडिओ आहे. तर कॉक्रोच, बरेच कॉक्रोच मरून पडलेले होते ओट्यावरही आणि खालीही. सो मिशन सक्सेसफुल, आणि परत 2 दिवसांनी हे मी ट्राय करून बघेल, म्हणजे अजून काही कॉक्रोचेस असतील तर तेही मरून जातील. सो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा. सॅटरडे रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं, आवडला असेल तर एक लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.